इनिशिएटिव चालू आहे वन कॅरेट वन प्लांटेशन किंवा वन कॅरेट वन सॅपलिंग एक एक पेड माँ के नाम या सगळ्या इनिशिएटिव्ह बद्दल ची माहिती देऊन आज हा कार्यक्रम आपण केलेला आहे. आमच्याबरोबर युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आहेत, मस्के सर आहेत, प्रिन्सिपल आहेत, रजिस्टर आहेत, एनओस, टीचर्स आणि कॅडेट्स आणि एनएसएसचे पण इथं विद्यार्थी आहेत या प्लांटेशन ड्राईव्हमध्ये. आत्ताच आम्ही दोन एनसीसी कॅम्प केले, त्याच्यातून आम्ही प्रत्येक कॅडेटला एक सॅपलिंग दिलेलं आहे जे आपल्या घरी जाऊन लावायला त्यांना सांगितलं आहे. तर टोटल असे दोन कॅम्प होते आमचे, 450 आणि 450 स्ट्रेंथचं. तर ऑलमोस्ट या प्रसंगी आम्ही 1000 जवळ आम्ही सॅपलिंग्स लावलेले आहेत ऑल ओव्हर सातारा डिस्ट्रिक्टमध्ये. तर सरांना, व्हाईस चान्सलर सरांना मी धन्यवाद म्हणतो आमच्या बटालियनच्या तर्फे आणि सगळ्या कॉलेजेसच्या एएनओजला, प्रिन्सिपलला आणि टीचर्सला पण धन्यवाद म्हणतो की हा एक खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, कारण आता आपण वातावरणाचा प्रकोप बघतोच आहे. तर प्लांटेशन आणि सॅपलिंग लावल्यामुळे होपफुली आपलं नेक्स्ट जनरेशनसाठी हे खूप फायदेशीर असेल. धन्यवाद. सातारा शहरातील एनसीसी 22 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल माननीय श्री राज मन्ना, त्यांचे सर्व सहकारी, शहरातील एनसीसी युनिटचे एनओज राजशेखर नेलेलू, विलकर सा, चोरगे सर, पवार सा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व एनसीसीचे विद्यार्थी यांच्या माध्यमातून या डोंगर माथ्यावर ज्या प्रकारचं वृक्षारोपण झालं यातून एक अतिशय वेगळा आगळा असा संदेश एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या दृष्टीने या विद्यार्थ्याने दिलेला आहे. या विद्यार्थ्यांनी जे काही वृक्षारोपण केलेलं आहे त्यात निश्चितच निसर्गाचंही संवर्धन होणार आहे, त्याबरोबर एनसीसीच्या या विद्यार्थ्यांच्यामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचा गुण जो की निसर्गाकडे पाहण्याचा निकष आणि निकोप असा दृष्टिकोन या विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण होईल. मी माननीय राज मन्ना साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व एएनओज आणि एनसीसीमधील शहरातील सर्व विद्यार्थी यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की निसर्गाचं संवर्धन करण्याच्या कामी आपण जे काही प्रयत्न आरंभलेले आहेत त्यासाठी आपण सर्वांना सुयशी चिंतित.